तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. विधान भवनामध्ये आता पायऱ्यांवर विरोधक एकवटायला सुरुवात झालेली आहे. आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अजित पवार आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील. तर संविधानाची प्रत हाती घेऊन विरोधक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि आज दुसरा दिवस देखील आणि काँग्रेसचे आमदार राजेश राठोड हे संविधानाची प्रत हातात घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर आता दाखल झालेले आहेत. संविधानाचा मुद्दाच लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच गाजलेला होता आणि आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर देखील संविधान हाती घेत राजेश राठोड हे आता सरकारविरोधात या ठिकाणी कुठेतरी आक्रमक होताना दिसतात. तर विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान आपण पाहतोय की काँग्रेसचे आमदार राजेश राठोड हे संविधानाची प्रत हातात घेऊन आता विधानभवन परिसरात पोहोचले. तर काँग्रेसचे आमदार राजेश राठोड हे संविधानाची प्रत हातात घेऊन विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचे प्रचार काँग्रेसकडून करण्यात आलेला होता. त्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि त्यानंतर आता विधानभवन परिसरामध्ये देखील काँग्रेसचे आमदार राजेश राठोड हे हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले. आमचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या दृष्टिक्षेपातून त्यांनी जो भारत जोडो यात्रा न्याय यात्रा केली आणि त्या माध्यमातून त्यांनी जे सर्व जाणून घेतलं लोकांचे प्रश्न, त्या प्रश्नांसाठी आम्ही इथे लढत आहोत. ज्या पद्धतीने राज्य आणि देश या ठिकाणी चाललेला आहे तर अशी भीती वाटत आहे की संविधान धोक्यामध्ये आहे. राजेश सर, संविधानाची तुम्ही प्रत घेऊन आलेला आहात पण सातत्याने कुठेतरी दडपशाहीचं वातावरण जे आहे ते केलं जात आहे का? कारण की लोकसभेमध्ये देखील अनेक खासदारांनी याच संविधानाच्या प्रती घेऊन आपली शपथ जी आहे ती संसद भवनात घेतलेली आहे. विषय असा आहे की या राज्यामध्ये आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, दुष्काळाचे प्रश्न आहेत, मागे काळामध्ये जे विम्याचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न जर आपण बारकाईने बघितले तर असं वाटतंय की कुठेतरी दडपशाही आहे. आणि या राज्यामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये अनुसूचित जाती आणि दलितांच्या ज्या हत्या या ठिकाणी झाल्यात तर त्यांच्या पुढील पिढीला किंवा त्यांच्या अपत्यांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना नोकऱ्या या ठिकाणी मिळालेल्या नाहीत. ज्या लोकांचे बियाणे उगवले नाही मागच्या वर्षी त्यांना बियाणं मिळालं नाही. ज्या लोकांनी विमा काढला त्यांना विमा मिळाला नाही. ज्यांची अतिवृष्टी